नमस्कार, मी नितीन तोत्रे, सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि लास्ट टाईम मी आता एक व्हिडिओ काढला होता आणि यूट्यूबला टाकला होता, तर खूपच्या ज्या कमेंट आल्या तुमच्या की खूप छान, मम्मीची काळजी घे, आणि भरपूर कमेंट आल्या. तर आता जस्ट मम्मी बोलली आता मला जरा बरं वाटतंय, आज थोडं मी कामाला सुरुवात करते. तर मम्मीने मोबाईल हातात घेतला आणि मम्मी बोलते, अरे बापरे नितीन, बघ ना किती कमेंट आल्या सगळ्यांच्या, आणि तो रिप्लाय पण नाही दिला, मला तर वेळ नाही, तू दे. तर मी सगळ्या कमेंट वाचल्या आणि बोललो, अरे बापरे खरंच खूप छान छान कमेंट आलेत. तर हे बघा माझे मोबाईल हातामध्येच आहे, तर मी देणार आहे रिप्लाय सगळ्यांना. आणि कमेंट वाचून म्हणजे बरेच मनाला शांती वाटली आणि लय भारी भारी कमेंट केलेत. तर रिप्लाय न केला त्याच्यामुळं सॉरी. तर मम्मी बोलते की आज मला बरं वाटतंय आणि खरंच आज मी थोडीशी सुरुवात करतेच, आता किती दिवस झालंय, तर असं नाही चालणार, शेवटी एक स्त्री आहे तर काम करावंच लागेल. ती म्हणते जरी किती अंगावरती आलं तरी आता ते इग्नोर करावं लागेल, कारण मम्मीला पण चांगलं नाही वाटत, आता 4-5 दिवस आराम केलाय ना. तर मम्मी बोलते मी उठत बसत करते, तू फक्त मला मदत कर. तर आता कोणाचं जरी एक ब्लाऊज आहे अर्जंटमध्ये कसं द्यायचं आहे काय माहिती, आता ते घेऊन बसले आणि मी बाजूला बसले मम्मीच्या. खोकला येतोय तरी पण चाललंय, बाकीचं बरं आहे पण खोकला काही थांबत नाही. खोकल्यासाठी काहीतरी सांगा व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही एवढं प्रेम करतात आमच्यावर आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट केल्या, तर वाचूनच मला खूप समाधान झालं. म्हणजे मी सहज सकाळी मोबाईल घेतला हातामध्ये आणि एवढ्या दिवस मला बरंच नव्हतं मोबाईल वगैरे बघायची काही इच्छाच नव्हती, आता बरं वाटतंय. फक्त खोकला कमी नाही झाला आहे, बाकी थकवा वगैरे कमी झाला आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या आमच्यावर. आणि तुम्ही खूप जीव लावता नितीनला पण, आणि आमच्या फॅमिलीवर खूप प्रेम करता, ते बघूनच मला मी खूप धन्य झाले खरंच, की मला एवढी काळजी वाटते माझी. आणि आता मी एक ब्लाऊज घेतलं कटिंग करायला, म्हटलं बसल्या बसल्या जरा बरं वाटतंय तर कटिंग करते, कारण त्या ताईच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि एवढे दिवस झाले कामं राहिले, तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला मी एक देते करून ब्लाऊज दुपारपर्यंत. तर आता मी घेतलंय कटिंग करायला आणि तो 30 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर तुम्हाला थोडीशी माहिती पण सांगते याच्याविषयी. तर आणि तुमचे ज्या इथून मागच्या कमेंट आहेत त्याच्यामध्ये मी आता सकाळी वाचल्यात बऱ्याच कमेंट, ब्लाऊजविषयी खूप प्रश्न आहेत, तर त्याच्यावर एक एक व्हिडिओ जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी एक एक व्हिडिओ बनवणार आहे. टेन्शन घेऊ नका, तुमच्या सगळ्या कमेंटचं रिप्लाय येणार आहे. तर थोडंसं माहिती सांगते नितीन, आता समोरचा कॅमेरा लावेन. तर हे पहा हा ब्लाऊज आहे, म्हणजे हे अस्तर आहे, मी इथं आखून ठेवलंय. आणि हा ब्लाऊज आहे आणि हा आहे 29 साईजचा, 28-29 साईजचा ब्लाऊज आहे. तर हे बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि हा असा आहे, म्हणजे याच्यामध्ये हा पाठीचा भाग आहे, हा थोडा मोठा गळा आहे तर हा पाठीचा भाग आहे, आणि हा जरा छोटा गळा आहे तर हा पुढचा भाग आहे, म्हणजे फ्रंट साईड आहे आणि ही बॅक साईड आहे. आणि हे बघा हे हाताचा भाग आहे, इथं लॉंग हात येणार नाही, हे फक्त एवढं पान आहे, एवढं पानाचीच बाहेर ठेवायची. मला असं सांगितलं नाही त्यांनी की तुम्ही असं करा तसं करा. बॅक साईडच्या गळ्याची रुंदी खूप डीप आहे, म्हणजे खूप रुंद आहे. तर आता याच्यामध्ये कसं कट करायचं, थोडस अंतर सोडायचं आतून आणि थोडासा गळा मोठा घ्यायचा, म्हणजे ही खालची डिझाईन येईल आणि वरची डिझाईन ती जाणार आहे, साईडची जाणार नाही, फक्त मधली जाईल. तर आता मी अगोदर अस्तर वरती कट करून घेते आणि अस्तर याच्यावरती ठेवायचंय, म्हणजे तुम्हाला जर असा ब्लाऊज आला तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आणि हे बघा हा पुढचा गळा आहे, तर पुढचा गळा पण खूप रुंद होणार, तर तुम्हाला उंची किती ठेवायची तेवढी ठेवायची आणि आपल्या गळ्याच्या हिशोबानेच करायचंय. तर तुम्ही म्हणता की नाही आता हा एवढी डिझाईन आहे मग एवढाच आला पाहिजे, तर त्याने काय होईल सगळा ब्लाऊज चुकीचा होईल, शोल्डर उतरण असे प्रॉब्लेम येते. तर तुम्हाला कस्टमरला सांगता आलं पाहिजे की ताई हा गळा खूप रुंद येतो, कारण जर तब्येत जास्त असती 32-34 साईजचा ब्लाऊज असता तर परफेक्ट आला असतो, म्हणजे गळा तेवढा रुंद आला असता, पण आता तब्येत फक्त 28 साईजचा ब्लाऊज आहे तर तब्येत खूप नाजूक आहे, तर छातीचा भाग पण खूप कमी आहे, तर मग काय करणार त्याच्यासाठी. म्हणून मी आता तुम्हाला कटिंग दाखवते, म्हणजे मी आखलेलं आहे तुम्हाला दाखवते कसं करायचं. आणि हे बघा इथं पण जॉईंट द्यायला लागेल, म्हणजे आधी कस्टमरशी बोलून घ्यायचंय. हे बघा आता आपण भाई डबल करून कट करतो, डिझाईन अशी आहे तर असं कट करणार आहेत आपण, वरती येणार आहे कटिंगची साईड आणि इथं खाली बाईची साईड येणार, म्हणजे दंड घेर येणार आहे. तर हे फक्त मी पान ठेवणार आहे. आणि आता याच्यामध्ये बघा ह्या साईडला कपडा आहे पण ह्या साईडला अजिबात काहीच कपडा उरत नाही, तर इकडे जॉईंट द्यायला लागत, तर कस्टमरला ते पण सांगायचं की इकडे जॉईंट येणार आहे. तो जॉईंट भले आता तब्येत बारीक असल्यामुळे तो फिटिंग मध्ये जाईल समजा, पण जर तब्येत जास्त असेल तर मग ते जॉईंट दिसणार, मग ते पण तुम्हाला कस्टमरला सांगता आलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला सांगते. आणि आता इकडे बघा हा भाग आहे पाठीचा, तर इकडचा जो कपडा निघत तो इकडे जॉईंट द्यायचा.
किंवा मग इथं ह्या साईडला निघाल तर तो इथं जॉईन द्यायचा. कारण हे बघा, ही बॅक साईड झाली, ही फ्रंट साईड झाली आणि ही बाही झाली, आणि ह्या साईडला जॉईन द्यायला लागेल. कारण ह्या साईडला एवढा कपडा शिल्लक आहे आणि इकडं बघा 1.5 इंचच कपडा शिल्लक आहे. तर हे असं टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला थोडस माहिती पाहिजे, तुम्ही नवीन शिकताय किंवा नवीन तुमच्याकडे पहिल्यांदाच असं ब्लाऊज आले आणि तुम्हाला टेन्शन आलंय तर काय करावा, काय कसं करायचं, त्यासाठी थोडीशी माहिती सांगितली तुम्हाला की तुम्हाला पण ऍडजस्ट करता आलं पाहिजे. त्यासाठी अगोदर असं अस्तर कटिंग करून घ्यायचं आणि मग ते अस्तर आपल्याला याच्यावरती ठेवून मग कट करायचं. तर हे पहा, आता कमी साईज आहे, म्हणजे 29 साईजचा ब्लाऊज आहे, 28-29 साईजचा ब्लाऊज आहे. इथे मी 29 घेतलंय कारण थोडस लूज पाहिजे म्हणून, आणि 28 साईजचा ब्लाऊज आहे, थोडा अजून एक्स्ट्रा जागेसाठी 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलंय. तर यांचा शोल्डर उतरतो, खूप तब्येत बारीक आहे, छातीचा भाग पण नाहीये. तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करणार आहे. आणि इथं काय केलंय मी, गळ्याची रुंदी ती फक्त 2.25 इंच ठेवली आहे, म्हणजे शोल्डर उतरायला नको. आणि गळा पण पुढचा गळा आहे तो 6 ठेवलाय, म्हणजे शिवून तो 6.5 होईल आणि शोल्डर मध्ये 1/2 इंच गेल्यावर शिवून 6 राहील. इथं मुंडा मी 6 घेतलाय. आता तुम्ही म्हणता की तब्येत बारीक आहे, मग तुम्ही 5.5 का नाही मुंडा लावला? तर कधी कधी काय होतं की तब्येत खूप बारीक जरी असली तरी पण हा भाग आहे शोल्डरचा, तो जरा उंच असतो, एखाद्याचा खाली असतो. तर ज्यावेळेस उंच भाग असतो त्यावेळेस काय करायचं, इथे मुंड्यामध्ये 6 इंचाचा शोल्डर लावायचे. त्याने काय होतं, इकडं ब्लाऊज आहे ते काचत वगैरे नाही, घासत नाही. आणि जे ड्रेस घालतात ना, ते कधीतरी साडी घालतात, तर त्यांना ना सवय असते की हा ड्रेसचा भाग आहे, आता हा ड्रेस आहे, तर हा भाग आहे ना लूज असतो, तर त्यांना ना ते ब्लाऊज आहे ते असं काचल्यासारखं किंवा फिटिंग टाईट वाटतं. तर त्याच्यासाठी थोडा मुंडा आहे ना तो खाली आला पाहिजे, एकदम परफेक्ट मुंड्यामध्ये नाही, थोडासा खाली आला पाहिजे सेप. त्याच्यासाठी 6 इंच घ्यायचंय. तर हा मी बघा 6 इंच घेतलं, तुम्हाला मोजून दाखवते. हे बघा 6 इंचाचा मुंडा लावलाय, पुढचा गळा लावलाय 6 इंचाचा. आणि ही पूर्ण उंची आहे 13, आणि 13 मध्ये 1 इंच शिलाईसाठी, तर 14 लावले. तर हे बघा 14 घेतलंय आणि 13 इंच पूर्ण उंची. आता इथंच प्रिन्स कटची जी रुंदी आहे ती मी लावली 3.5 इंच, आणि 3.5 इंचामधून ह्या बंद बाजूला 1/2 इंच घेतलंय टकसाठी, आणि ह्या साईडला 1/4 इंच घेतलंय. हे बघा ह्या साईडला 1/2 इंच आणि ह्या साईडला 1/4 इंच घेतलंय. आणि मग याच्यातून असा सेप दिलाय. आता इथं उंची, आता पूर्ण उंची याची उंची शिवून 13 आहे पूर्ण उंची, आणि 1/2 इंच खाली शिलाई जाणार आहे आणि शोल्डर मध्ये 1/2 इंच जाणार, तर 13 उंची राहणार आहे. ही प्रिन्स कटची उंची आहे. तर ही लावली आहे मी 4.25, म्हणजे उंचीनुसार ही उंची पण लावायची की तुमची उंची किती येते ती. कारण त्याची हाईट जर जास्त असती, 14 असती, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी घेतलं असतं, तर मग मी 4 लावलं असतं. म्हणजे हा पफ येतो व्यवस्थित येतो, आणि जो टक्स आहे तो पण व्यवस्थित येतो मधला, आणि खूप सुंदर ब्लाऊज बसतो, काही अडचण येत नाही. मागचा आणि पुढचा भाग सेम कट करायचा. हे बघा मी ही 4 पदरी घडी करून घेतली आणि डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करणार आहे. आणि हा जो उरलेला कपडा आहे इकडं, याच्यामध्ये बाहीची उंची, आता ही पानाची उंची आहे ना ती येते 7 इंचाची. हे बघा 7 इंचाची उंची येते. तर मी आता इथं काय करणार आहे, 1/2 इंचच एक्स्ट्रा घेणार आहे. म्हणजे परफेक्ट 1/2 इंच घेतलं का, इथं मी 1/2 इंच खाली शिलाईत जाईल, म्हणजे चतकूर. आणि वरती 1/2 इंच जरी शिलाईत गेलं, थोडस पानाचा वरचा आकार गेला, 7 मधलं इथं चतकूर जाईल, म्हणजे 1/2 ची बाही राहील शिवून, 1/2-7, 6.5 बाही राहील. थोडासा वरचा पॉईंट गेला तरी चालेल, डिझाईन आहे ती व्यवस्थित येईल. त्याच्यासाठी म्हणजे असं ऍडजस्ट करता आलं पाहिजे. आता एखाद्या कस्टमरने सांगितलं की मला लांब बाही पाहिजे पण डिझाईन अशी, तर त्यांना सांगायचं नाही बाबा एवढं पानच चांगलं वाटेल, कारण ते वेगळं वाटणार ना, खाली पण कपडा येणार प्लेन, वरती पण कपडा येणार, इथं तर कपडाच नाही आहे त्याच्यामुळं मी एवढं पानच घेणार आहे, पण ते चांगलं पण वाटणार नाही. तर असं कस्टमरला तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. इकडे जॉईंट पण येणार आहे ते पण सांगायचंय. अगोदर ब्लाऊज उरगडून बघायचं, साडी खोडून बघायची, ही साडी आहे आणि याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. आणि भरपूर ताईंच्या कमेंट होत्या की ताई कस्टमर येत नाहीत, तर त्यासाठी काय करायचं, तर याच्यावरती सगळ्यावर मी एक एक व्हिडिओ बनवणार आहे, तर टेन्शन घेऊ नका. तर आता हा ब्लाऊज मी कटिंग करून घेते आणि मग याच्यावरती कटिंग करते आणि मग स्टिचिंग करते. आणि हा मला द्यायचा आहे. आता हळूहळू मी कामाला सुरुवात केली, आता व्हिडिओ पण येतील, टेन्शन घेऊ नका. त्याला माहिती लक्षात आली असेल, असंच मी जसं आता तुम्हाला सांगितलं तसं करा, टेन्शन घेऊ नका. नवीन शिकताय तर मनापासून व्हिडिओ बघा लास्टपर्यंत. काही चुकलं, काही तुम्हाला जमलं नाही, काही तुम्हाला तुमच्याकडून काही चुका होत असतील तर कमेंट करा, त्याचा रिप्लाय मी नक्की देईन किंवा त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.